नमस्कार मित्रांनो, केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आलेलो आहे सोन्याची जेजुरी अर्थात यळकोट यळकोट जेल म्हणलार म्हणजे या जेजुरी नगरी मध्ये आणि नुकतंच या महादेवाच्या नंदीचं दर्शन घेतलंय आणि आता मी तिथून जाणार आहे। आज आपली एक स्पर्धा आहे, स्पर्धा नाही एक शर्यत आहे सासवड मध्ये, तर आपल्याला तिथे जायचंय। पण त्यापूर्वी या महादेवाच्या नंदीचं दर्शन घेतलंय, शर्यत क्षेत्र म्हटलं तर विषय असतो या महादेवाच्या नंदीचा पहिला विषय। आणि आपण या महादेवाच्या नंदीचं दर्शन घेतलंय आणि रविवारचा दिवस आहे, पाऊस पाण्याचा दिवस असल्यामुळे जास्त भक्तांची गर्दी नाही आहे, पण हे तुम्ही बघा वातावरण इकडचं। मित्रांनो, जस्ट आपण आता आलो आहे जेजुरीच्या मुख्य पायथ्याला आणि या मुख्य पायथ्यामध्ये सगळ्यात पहिला जो आपल्या जीवाभावाचा विषय आहे आणि तोच म्हणजे महादेवाचा नंदी। महादेवाचा नंदी म्हटलं तर इथं इथूनच सुरुवात होते आणि तिथून या मुख्य प्रवेशद्वाराकडे जेजुरीच्या आलो, काहीतरी मागणं होतं त्याच्यासाठी आलो आणि यूट्यूबमुळे आज जे काही दिलेलं आहे या महादेवाच्या नंदीमुळे सगळं माझं शक्य झालं आहे। तर आलो आहे, त्याच्या चरणी माथा ठेवलं आहे आणि उत्तरोत्तर हे शर्यत क्षेत्र हा शर्यतीचा जो चाललेला प्रवास आहे माझा, तर ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद असाच माझ्यावर राहू दे। तर माझ्याबरोबर आहे बोलण्यासाठी दादा, नमस्कार। तुमचं नाव काय? किरण सर। ओके दादा, किती वर्षापासून तुम्ही महादेवाच्या नंदीची सेवा करताय? ओके, आता मला एक सांगा की शर्यत क्षेत्र किंवा गोवंश परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघत असतो, हा जो महादेवाचा नंदी ह्या मुख्य इकडचा, तर काय बोलताय त्याच्याबद्दल? महाराष्ट्राचा कुलदेवत आहे हा नंदी महादेव। प्रथम असतो पहिलं दर्शन नंदी महादेवचं घ्यायचं, मग मंदिर जात असतात। प्रथम तर याचं पायापुरून दर्शन असतो, स्थान ते श्रद्धास्थान भाविकांचं असं। शर्यतीमध्ये नंदी पहिलं दर्शन इथं आणतात, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात। त्याला आशीर्वाद मागतात की आमच्या कार्यामध्ये नंदी महादेवाला प्रथम स्थान मिळू देत, पारदर्शी भरपूर मिळत असतात भाविकांना। मग प्रथम दर्शन जोडे आणतात, बैल जोडे वगैरे, ते श्रद्धास्थान खंडेरायाचं। मला असं येळकोट येळकोट जय मल्हा। धन्यवाद दादा, जय मल्हा, धन्यवाद, चांगली माहिती दिल्याबद्दल। मी आता आलेलो आहे सासवडमध्ये। सासवडमध्ये दर रविवारी बिंजोडचं एक मैदान भरत असतं, या फाटीचं नाव आहे सासवड फाटी। सासवडमध्ये पुण्यामध्ये दोन गुजरवाडीमध्ये आणि सासवड फाटीमध्ये या दोन ठिकाणी शर्यती भरत असतात बिंदोडचा। तर आता बघूया आपण इथे कुठले कुठले बैल आहेत आणि काय काय आहेत, आणि त्याचबरोबर लोकांच्या पण प्रतिक्रिया घेऊया, कसं मैदान आहे, काय असणार आहे। तर चला जाऊया आपण। बैलाचं नाव काय? निशान आणि शंभू। आता पायरा जुळला आहे तुमचा, घरची जाडी आहे का कसं आहे? पायरा जुळला आहे। ओके, मग आता काय, आता म्हणजे चालली आहे गाडी का काय? ओके, मनामध्ये आशा आहे तुमची, धन्यवाद। मित्रांनो, इकडचं वातावरण बघून असं वाटतंय की खूप ॲक्च्युली ह्या मैदानामध्ये स्टेज प्रकार नाही आहे, पण ज्या शर्यती ज्या होतात ह्या मिळून मिसळून होतात आणि त्यामुळे वातावरण तुम्ही बघताय खूप माळरान आहे आणि ह्या माळरानामध्ये एक असं वातावरण तयार झालं आहे की असं वाटतंय की खूप म्हणजे दररोजच्या मैदानापेक्षा काहीतरी वेगळंच आहे। तर बघूया आता अजून दुसरी कुठली बैल आहेत, आता बघूया आपण। हा पण बैल जो आहे, आता जो तुम्ही माझ्या पाठी बघताय हा जो बैल आहे तो पण चाललाय त्याचबरोबर। आता आपण हा पण एक बैल, आता जस्ट त्याला विचारूया आपण। दादा, बैल आता म्हणजे काय, आता बैलाचा काय विषय झाला, आता म्हणजे जिंकलाय काय काय? बघा मित्रांनो, बैल आता जिंकलेला आहे। बैलाचे नाव काय? भैरव आणि हरण्या। कुठलं गाव मला सांगाल का? खेडशिवापूरचं आहे। मित्रांनो बघा, उलन उत्साह आनंद जल्लोष आणि आता बघूया आपण आपले पुढचे महादेवाचे नंदी। धन्यवाद मित्रांनो, अजून एक महादेवाचे दोन नंदी आपण बघतोय। दादा, नाव काय बैलांचं? नाचा आणि ऑरंट। ऑरंट, मित्रांनो खूप साजेसे दिसतात आहे आणि आता थोड्या वेळात त्यांची आता शर्यत होणार आहे। तर दादा, काय वाटतंय शर्यतीबद्दल? आता होती आहे शर्यत तुमची? गाडी लागणार आपल्याला, गाडी लागणार आहे। दादांना खूप चांगला विश्वास आहे। दादा कुठून आहे, तुमचं गाव कुठलं आहे? वारजेतले। दादा वारजेवरून आलेत आणि खडकवासला। ओके, आणि मित्रांनो
प्रत्येक गाड़ा मालकाला आशा असते की आपला बैल गुलारात राहावा। दादांचा खूप आत्मविश्वास आहे। दादा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि या महादेवांच्या नंदींना परत एकदा शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। मित्रांनो आपण आता जाऊया अड्ड्यामध्ये, बघू आता इथे कुठले कुठले बैल आहेत आणि बघू आपण कसे आहेत बैलांचं काय असं काय चाललं इथे। चला, तुझे बैल कुठले आहेत? दोन बैल। ह्याचं नाव काय? विट्टी। विट्टी आणि हा सोन्या। सोन्या, ओके। तर आता ह्यांची शर्यत झाली का? करायची करायची करायची। मग आता काय पैरा जुळलाय का कुठे कोणाबरोबर? चला, तुम्हाला धन्यवाद पुढच्या वाटचालीसाठी, हार्दिक शुभेच्छा। यस। तर मित्रांनो मस्त असं वातावरण आहे। तर अजून एक आपल्याला छोटी छोटी मुलं भेटतात आहेत, ते पण बैलाबरोबर आलेले आहेत। तर आपण एक बाबू इकडे सगळे याचा सार झाला। यस यस। तुझा कुठला बैल बाबू? ओके, त्याचं नाव सांग मला। नखऱ्या। अच्छा, नखऱ्या। नखऱ्या कुठला आहे? कुठला आहे? बिवरी। बिवरीचा। आणि हा बिवरीचा म्हणजे घरचाच साज आहे। ओके, तू कितवी लायस? मी सातवी। ओके, मग तुला बैल गाड्याचा छंद कसा आहे ना? पप्पा घेऊन येतात, दादा घेऊन येतात। मग आता पैरा जुळला का? ओके चालेल, मग आपण भेटूया आणि तुला परत एकदा बेस्ट ऑफ लक आणि हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मित्रांनो आपण बघू शकतो किती छान छान असे बैल आले आहेत आणि चला आपण आता जाऊया। तर चला, केतन सुनील मोरे। हे बाळा, या बैलाचं नाव काय? सोन्या। सोन्या, ओके। जिंकला ना आता तो? ओके। दादा कुठली बैल आहेत आपली? मावळ। मावळ मधली? काय छान झाली। ओके धन्यवाद। बोला गणपती बाप्पा। धन्यवाद। दादा नाव काय बैलांची आपल्या? काय बोलता? ओके, आता चालली आहे गाडी, गाडी चालली आहे आता। ओके धन्यवाद। दादा भेटलेले आहेत। दादा तुमचं नाव? पैलवान राहुल जगताप सासवड। ओके, आणि तुमचा बैल कुठला? आता खोंड घेतलाय आपण। ओके, शंकर म्हणून आहे। शंकर म्हणून आहे, कालचीच खरेदी आहे। ओके दादा, तुम्ही आता आलाय, बैलांनी गुलाल पण घेतलेला आहे। काय आजचा तुमचा दिवस कसा होता? आज काय आता शर्यत येत आपल्या इथे ठरून असत्यात बिंदोड, आता आपण येतात आपले भरपूर गाड्या जमत्यात करते शर्यती जाते जेथे। ओके, आणि तुमचं हे होमग्राऊंडच आहे पण अशा वेळेला सगळी लोक येतात, मुंबई बोला सातारा बोला दिंजोड करायला येतात, मग त्यांचा तुमचा कसा विषय असतो? फोन करते त्या मी येतोय म्हणून अशाची शर्यती सांगते तर येते। म्हणजे काय मुंबईवाली म्हणजे आमची खास माणसं आहेत सगळी, असं नाही आपण आत्ता शर्यती करतोय, जशी बंदी चालू आहे तसं ते ही फाटी चालू आहे। बरोबर, आणि आता पाऊस पडल्यावर चालू केली इतर वेळेस मग बंद। जे बाबा राजे जगतात सासवड पुणे म्हटलं की त्यांचं नाव येतं, हिंद केसरी कन्हैया। कन्हैया काय तुमचं त्यांचं रिलेशन? बाबा राजे जगताप हे आमचे मोठे बंधू, लहान आमचा तेजा कन्हैया दोन्ही बैल टॉपला, कन्हैया ट्रिपल हिंद केसरी झाला, जेवढी हिंद केसरीचे मैदान झाला त्या प्रत्येक मैदानात। ओके,
मैदान जेव्हा तुमची घाटावरती पण होतात उदाहरणार्थ 3 फेटे फाटीचा मैदान आहे मग तेव्हा कसा असतो विषय? आमचं ते म्हणजे तो खेळ आम्हाला आवडतो. बिंदोडबी हा खेळ म्हणजे चांगला खेळ आहे नाही असं नाही, पण आम्हाला तो खेळ जास्त आवडतो. बरोबर, त्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. गरीबातला गरीब सुद्धा चर्चेत येऊ शकतो. बरोबर, 1000 रुपयाच्या पावतीमध्ये कोणाला समारू शकतो. बरोबर, हे आमच्या इथं मजा आहे. यस यस यस. आणि आता आपण बघतोय आजकालच्या मोठ्या मोठ्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये आपण त्याचं आज रूपांतर बघतोय कसं झालंय ते. एकदम एकदम चांगले दिवस. यस यस, धन्यवाद दादा. हरण्या बैल कुठून आले दादा आपण? यवतवरून आलेत. आणि का जस्ट बैलांनी आता गुलाल घेतलाय आपण बघू शकतो. हे बघा सगळे, हे सुख पुन्हा नाही ना. हे कितवं मैदान आता? पहिलंच मैदान, मिंजोडचं पहिलंच मैदान. कसं वाटतंय गुलाल घेतलाय त्यांनी? हो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आता काय घरी गेल्यावर काय विषय असणार आहे? घरी गेल्यावर पूजन करून, पूजन बिजन करून व्यवस्थित. ओके, आता बिंजोड आणि आता मैदानाची कशी सराव तयारी असते तुमची? 8 दिवसाला आमचा फेरा असतो फटी बनवलेली त्यांनी फेऱ्यासाठी. 8 दिवसाला त्याच्या बरोबर अजून कुठली बैल आणली तुम्ही? ह्याच्यासोबत आता 100 आणलेला घरचाच बैल. अच्छा, घरचाच बैल. हा ओके, फेऱ्या काढायचं त्यासाठी आणलेलं. ओके ओके, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि उत्तरोत्तर आपला हा महादेवाचा नंदी अजून गुलाल उधळत राहावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कुठून आपण? ओके दादा, आता कितवा गुलाल झालाय? ओके दादा, काय याचं वैशिष्ट्य काय बैलाचं? हा बोला. बैल काय, बैल दोन्ही खांदेकडे पोहतोय. हा, आणि शहाणा बैल पोहतो नाही. ओके, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही एक्झॅक्ट कुठून आलात? मी डवळवरून आलो. माझं नाव दादाळावर डवळ. ओके दादा, आपलं नाव? नानासाहेब पिसी पटवाडी. ओके दादा, बिंजोडची मैदान ही तुम्हाला दररोजचीच आहेत? हो. ओके, मैदानाचा विषय कधी येतो? 3 फाटीचं मैदान. 3 फाटीचं येतं का कधी जाता? ओके, आता कुठलं मैदान केलं? 3 फाटीमध्ये यांनी चांगलं हाडरावरून आमचं भरपूर गुलाल घेतलं. बरीच मैदान म्हणजे आता चालूची जेवढी मैदान आहे तेवढी केलोय. ओके, यातली बऱ्यापैकी गुलाल आहेत बैलाचं नाही का? 1 नंबर 2 नंबरचे गुलाल सारखे चालू आहेत बैलाचं. ओके दादा, धन्यवाद. आणि आता काय फेरा निघणार आहे का? काय आता तिसरी शर्यत आहे? परत तिसरी शर्यत आहे दादा. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, सासवडचं मैदान, सासवडचं मैदान आणि पुण्याचं मैदान म्हटलं तर एक नाव येतं. त्याचं नाव आहे लारा, सासवडकरांचा लारा, गराडे गावचा लारा. आणि लारा म्हटलं नंदू दादा सागडे, लारा बैलाचे मालक. आणि त्यांचा हा दुसरा महादेवाचा नंदी सोन्या. दादा, सासवडचं मैदान दररोजच वाटतं तुम्हाला की राव्या शर्यती काय असतं तुमच्यासाठी? हे मैदान काय आहे तुमच्यासाठी? नाही, हे बिंजोडचं मैदान आहे. हे काही 3 फेऱ्याचं मैदान नाही, पण काय होतं पल्ला चांगला आहे, पल्ला मोठा आहे पळायला, त्याच्यामुळं आपल्या बैलांचा बी कसको होतो. आणि इथं पळायला पण चांगलं आहे, कुठं लागालागी होत नाही, अडचण काय नाही, त्याच्यामुळं इथं पळायला आनंद वाटतो या बैला. ओके, मुंबई बोला किंवा सातारा भागामध्ये ज्या बिंजोड होतात, मुंबईमध्ये बिंजोड होतात, विशेषतः सासवडमध्ये खूप रानमाळचं एक ठिकाण असल्यामुळे खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. म्हणजे इथे असा कुठे गोंगाट नसतो किंवा काय नाही, खूप शांत असतं. काय असतं ते नाही, ते वातावरण ठेवलंय तुम्ही इथं? म्हणजे आहे ना, इथं लिमिटेड गाड्या असतात त्यामुळे जास्त गोंधळ होत नाही. आणि जर आपण बिंजोडच्या एखाद्या मोठ्या अड्ड्याला गेलं तर तिथं काही कोणाचं कोणाला कळत नाही, कोणची गाडी निघली, कोणाची लागली, कोणाची काय झालं. तर इथं थोड्यांदा लिमिटेड गाड्या असतात, त्यामुळं पळायला पण चांगलं वाटतं. ओके, जेव्हा तुमचे मित्रमंडळी येतात, विशेषतः लाराला तुम्ही जेव्हा घेऊन येतात, काय विषय असतो तुमच्यासाठी तो? लारा आता मी बघितलंय तुमच्या भोवती भरपूर. बापू इथे या की आव, इथे या 2 मिनिट या. आपण जेव्हा मागच्या पेडगावच्या मैदानामध्ये भेटलेलो, तुमचा मित्रमंडळाचा सगळा ग्रुप एकत्र असतो आणि तुम्ही बोललेलात वायदी पासून ते आता जो लारा पळतोय हे खूप वेगळं आहे.
काय त्याच्यामध्ये काय बोलताय तुम्ही? नाही आता ग्रुप तुम्ही ज्या वेळेस पेरगाव मध्ये बघितला तोच ग्रुप आता पण सगळे तिचे सगळे लोक म्हणजे याच्यात काय हे रणजित शेडगेसरे आमच्या माऊस भाऊचं आणि हा बैल पण आमचाच आणि लारा पण आमचाच म्हणजे सगळं खेळमेळीच्या वातावरणात आणि कुणाशी आपल्याला नाही का ईर्षा करायची नाही आपल्याला फक्त शर्यत ह्या नाही का जिंकण्याने जिंकणं हारणं हे नशिबाचा भाग आला पण खेळमेळीच्या वातावरणात शर्यती झाल्या पाहिजे. आता दादा जेव्हा तुम्ही पुणे सोडून जेव्हा सातारा किंवा माळशिर पुढच्या पट्ट्यात जाता बैलाचा जो पळ आहे तो त्या फाटीला कसा असतो विशेषतः लाराचा सोन्याचा? नाही बैल कुठल्या बी फाटीला असू द्या जर पल्ला असेल तर आमचे दोन्ही बैल एक नंबर टॉपलाच पाहतात. दादा मध्यंतरी एक विषय निघालेला थरा थोडा जबाबदारीने बोलतो वायदीचा जो विषय होता खूप पैसे देवाणघेवाण ह्यानंतर बैल नावारूपाला येतो काय म्हणता तुम्ही कारण का त्याच्यामध्ये तुम्ही गेलायत तुम्ही त्यातून म्हणून तुम्हाला विचारतो. जोपर्यंत आपला बैल पळत नाही ना तोपर्यंत आपल्याला वायदे देऊनच बैल घालावी लागतात. आपला बैल पळायला लागल्याच्या नंतर मी थोडस बरोबर येत आहे कंट्रोलमध्ये नाही मग कोण वायदे वगैरे मागत पण तोपर्यंत खर्च हा करावाच लागतो. बरोबर दादा मी बघतोय मोठ्या मोठ्या बैलांना पण आज वायदे दिल्या जातात पण चर्चा होते की वायदे नसली पाहिजे काय आहे काय चाललंय आता म्हणजे हे वातावरण? दोन मिनिटात तुम्हाला मी माझ्याकडून त्यांच्याकडे वायदीच्या संदर्भात बाप्पा बोलते बापूनला बोलतो बाप्पा बोला तुम्ही बापून कसा नाही परत एकदा बोला तुम्ही बोलत काय आता दादा वायदीचं जे आपण बघतोय बैल आता खूप चर्चे आहे म्हणजे वायदी करून 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 तो बैल पुढे येतो मोठे पण बैलांचं बघायला गेलं तर वायदीचा विषय असतो पण तो दिसत नाही पण बैल पळत असतो पण जो वायदी देतो मग त्यांचा बैल पुढे येतो काय म्हणतात त्याबद्दल? नाही बैल वायदे दिल्याने पुढे येतो असा काही विषय नाही आहे. आता मोठ्या बैलांचा विषय कसा की आता जर समजा जास्त नावातला वगैरे बैल असेल मागे पण मी या विषयावरती एकदा बोललो आहे की जर जास्त नावातला बैल असेल तर आपला बैल किंवा आपलं वासरू त्या बैलावर चांगल्या बैलावर पळावाच प्रत्येक गाडा मालकाला वाटतं. बरोबर आता कसं मोठ्या बैलाचा खर्च जास्त असतो मेंटेनन्स जास्त येतो बाकीची माणसं वगैरे त्यांचं मॅनेजमेंटच्या खर्च हा होतच म्हणजे प्रत्येक गोष्टीला आणि वायदी ही पूर्ववत चालू आलेलीची लक्षात घ्या. फक्त कसं इश्यू होतो आता मला काय म्हणायचं समजा जर मी वायदी देतोय एखाद्या मोठ्या बैलाला तर मी पण थोडं लाजलं पाहिजे मग देताना कायम त्या बैलावरती बोट ठेवतो आपण की ती वायदी घेतो तो वायदी घेतो आपण पण दिली नाही पाहिजे ना. बघायला गेलं तर वायदी हा विषय आहे ना वायदीचं रूपांतर पहिली वायदी कशी होती आणि आता वायदीचं जे रूपांतर झालं जे म्हणजे एक छोट्या एक जाण्यायेण्याच्या खर्चापुरती वायदी ते आता त्याचं रूपांतर एवढं बिझनेस मध्ये झालंय काय बोलतात त्याबद्दल? नाही हे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की पूर्वी कसं की शब्दावरती बैल होते पण काही लोकांची गरीब माणसांची पण बैल पूर्वी म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात स्पीडने पळत होती मग त्यांना जे थोडी ज्यांची परिस्थिती साधारण चांगली वगैरे तर ती लोक त्यांना खर्च पाणी वगैरे देत होती असं म्हणजे पूर्वी अशा पद्धतीत चालत होतं पण आता थोडंसं याला कमर्शियल तुम्ही म्हणताय तसं त्याला थोडंसं रूप आलेलं आहे. ते तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे आणि त्या मुद्द्यावर कसं होतं की आता सगळ्यांना माहिती आहे की स्पष्टपणे काही कोण बोलणार नाही नाव घेऊन बोलण्याचा काही मुद्दा नाही तो पण ह्यातनं कोण असा चुकलेला नाही जो म्हणतो ना की मी बाबा ह्याच्यात काही घेतच नाही तो सगळ्यात जास्त वायदी घेतो. येस येस आणि आवर्जून आहे का ना तुमच्यासारख्या युट्यूब चॅनल असतील सोशल मीडिया असेल याच्यावरती बरेच म्हणजे नामांकित जी बैल आहेत तर त्यांचे मालक फक्त फेसला येत नाहीत पण सगळ्यात मोठं वायदी तुम्ही म्हणताय तर त्याचं प्रमाण पैसे घेण्याचं त्यांचं बरोबर म्हणजे नाव काय आपल्याला घ्यायचं नाही याच्यात वैयक्तिक कोणाचं कारण काय असं एकटा माणूस नाही कोण बरेच फक्त ते फेसला येत नाही पण याच्यात आहे ना दुसरी एक नाण्याची बाजू अशी आहे की देणाऱ्याची पण चूक आहे. बरोबर तुम्हाला जर माहिती आहे की हा बैल बिगर वायदीला पळत नाही तर तुम्ही विचारून किंवा काय तर ते पण एक बाजू आहे बरं का म्हणजे त्याच्यात असं काय देणारा घेतोय देणारा प्रॉब्लेम आहे. बरोबर नंदू दादा जेव्हा लारा चर्चेत आला त्या टायमिंगला एका बाजूने पण चर्चा होती की एकदम अचानक हे बैल पुढे आला ह्याच्या मागे जे तुम्ही मेहनत घेतलेली कष्ट घेतलेली वायदी तुम्हाला द्यावी लागली त्या टायमिंगला कारण का मी हा मागच्या वेळेला पण तुम्हाला प्रश्न विचारला. नाही पेडगावच्या मैदानाला काय आम्ही वायदी वगैरे दिली नव्हती आमच्या मित्राचाच खोंड होता ते पाठीमागं बसले जातात आले प्रज्वल दादा म्हणून त्यांचा खोंड होता आदत खोंड होता त्या बैलावरती आम्ही पळलो पण त्याच्या अगोदर आम्ही भरपूर पैसे दिलेले आहेत लोकांना पण पेडगावच्या मैदानाला आम्ही काय वायदे वगैरे कुणाला दिले नव्हते. प्रज्वल पुढे गेलं होतं लक्ष आपल्याला पळलेला लाराला पळलेला लक्ष हा ओके प्रज्वल दादा पेडगावचं मैदान त्या मैदानाने लारा
म्हणजे अगोदरपासूनच ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत होत्या, पण ते एक वेगळं नाव रूपाला आलं. तुमची सगळी युनिटी काय बोलता त्याच्याबद्दल? नाही नाही, आमचं म्हणजे प्रत्येक आमचं एकमेकांना आम्ही धरून राहतो, असं नसतं की तुम्ही वेगळे आम्ही वेगळे. प्रत्येक मी जरी माझ्या नियोजन करायचं म्हणून तरी भाऊंना फोन लावतो की भाऊ असंच नियोजन आहे काय करू. भाऊ म्हणतात हा राहण्या बायला गाडी तू खेळ बिंदास. त्यामुळे आम्ही कसं एकमेक धरून राहिल्यामुळे आज आम्ही ह्या स्टेजपर्यंत पोहोचलेलो आहे. असं नाही की हा वेगळा तो वेगळा. आम्ही प्रत्येकाला विचारतो, प्रत्येकाचं म्हणणं घेतो की काय भाऊ कसं काय होईन. ते म्हणलं झालं की तरच आम्ही नियोजन करू, नाही तर आम्ही नियोजन करत नाही. दादा, बैलगाड्याची पंढरी म्हणली जाते सातारा खटाव मान हा जो पक हे आहे. बिंजोडची मैदानं मुंबई पुणे पासून स्टार्ट होतात, काय विषय तो? विषय काय म्हणजे कसं, ज्या त्या भागाची पूर्वीपासून एक परंपरा आहे. आता आपला सातारा छकडी म्हणजे जो आपला तीन फेऱ्यांचा जो आपण खेळ म्हणतो किंवा बैलगाडा शर्यत म्हणतो आपली, तर आपलं पुणे पण त्याच्यात जातं. पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत जो काय आपला भाग आहे तर तो पूर्णपणे आपला तसा पारंपरिक खेळ आहे, तीन फेऱ्यांचा खेळ म्हणजे छकडी स्पर्धा. आणि गाठाच्या खाली गेल्यानंतर समजा आपली मुंबई असेल, पनवेल, रायगड, जो काय ठाणे वगैरे हा जो भाग आहे यांचा पूर्वीपासून बिनजोड म्हणजे दोन शर्यत आहे असं ठरवून शर्यत ती. त्या विषयात आपल्याकडं आता हे चालू एवढे म्हणजे बंदीच्या पूर्वी म्हणजे 7-8 वर्षापासून आपल्याकडं बंदीमध्ये सराव सराव म्हणून ऍक्च्युली हे बिनजोडचं नियोजन गाठाच्या वर चालू झालं. ओके. हा म्हणजे हा खेळ ऍक्च्युली आपल्याकडे नव्हता पूर्वी, पण एक सराव द्यायचा तर मग चला शेजारी गाड्या सोडू असं तसं ह्या हिशोबाने. आता पण कसं पावसाळी दिवस आहेत गाठावर, त्यामुळे आता हे बिनजोडचं वगैरे नियोजन होतंय असं. दादा, आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न, मल्हार बोला, सोन्या बोला, लारा बोला, हे जे बाकीची तुमची सगळी जी बैल आहेत, जेव्हा तुम्ही सगळे एकत्र जातात, आता मी पेडगावच्या मैदानामधला पण बघितलं, खूप छान युनिटी होती आणि तेच एकीचं बळ आज ते पणाला लागलं आणि आज त्यांनी गुलाल केला, ह्याच्यामध्ये यशाचं सगळ्या मित्रांचं यश आहे, काय बोलतात त्यांच्यासाठी शब्द? 100% सगळ्या मित्रांचं आणि संघटनेशिवाय सर्व काही खोटे. बैलगाडा हा खेळ जर कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये यश संपादन करायचं असेल तर मित्रांची साथ आणि एक संघ नियोजन ह्या गोष्टीला सगळ्यात पहिलं प्रायोरिटी देऊन द्यायला पाहिजे. जर आपण ते केलं तरच ह्याच्यामध्ये यश आहे, कारण हे मनुष्यबळाचा खेळ आहे हा सगळा. कोणी एकटा दुकटा कोणच माणूस किती बैल पळत असेल तरी तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही जर संघटना नसेल, मित्रपरिवार नसेल, सगळ्या गोष्टी लागतात असो. ओके. असं म्हणजे हा, आणि या साथीशिवाय काय नाही, मित्रांची साथच महत्वाची सगळ्यात. येस येस. संघटना. दादा, आता एक शेवटचा सोन्याकडे येतो मी. आज सोन्याने काय केलंय आज? सोन्याची ऍक्च्युली आता आमचा एक दोन दाती म्हणजे दुसाखोंडे आमची याची आमचे मित्र आहेत तेजस तरस म्हणून त्यांचा पण एक दुसा ह्याच्या सोबतीला होता. तर सोन्या आणि तो दोन्ही दुसऱ्यांवरती शर्यत होती ती आपली अशी मैत्री खातर शर्यत होती मैत्रीपूर्ण. ती शर्यत झाली, आता सोन्या विन झाला. हा, आणि छान सगळे सगळे आनंदी आहे, सगळे लाराची शर्यत झाली, सगळ्या झाल्या शर्यत असं म्हणजे आहेत. आता हे आमचे मित्र आहेत मावळ मुळशीतले ओमकार शिठुलावळे, ह्यांचं पण जर आम्ही तिकडे शेकंद पट्ट्याला जरी गेलो मल्हार वगैरे आमचा किंवा पळवतो आपण तिकडे शेकंद छकडी शेकंद शर्यत असते लोणावळा भागाला, तिकडलं पूर्णपणे हे नियोजन आमचं करतायत. मल्हार असेल किंवा कुठला बैल त्या भागाला जरी पळायला गेला मला जायचंय ते मी केलं नाही सध्या बंद आहे. यांच्या नावावरच आमची गाडी पडते बघा तिकडं गेले की ओमकार सतत नियोजन करतात गेले 5 वर्षापासून तिकडलं. दादा, मी आता तुमचा निरोप घेतो आणि जाता जाता या महादेवांच्या नंदीने अजून नाव मोठं करावं आणि आपलं पण सगळ्याचं नाव मोठं व्हावं ही ईश्वरांना प्रार्थना करतो. धन्यवाद. 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 पहिल्याचे नाव काय? अंजीर. अंजीर. जलवा. जलवा. कुठलं गाव आपलं? झेंडेवाडी. झेंडेवाडी. आंबक चिंचणी कडेगाव तालुका. ओके. आता कितवा गुलाल आपला? ओके. प्रश्न ह्याच्यासाठी विचारला कारण का सगळे गुलालत आहेत म्हणून विचारलं. आणि आपल्याला बिनजोड मुंबईचे काळू ड्रायव्हर भेटलेले आहेत. आणि दादा, अंजीरचे लय गुलाल आहेत बघा तसे माहीत ना. ओके. धन्यवाद दादा. सासवडचं मैदान बिनजोडचं काय म्हणताय? छान आहे मैदान. ओके. तरी पण विशेष विशेष असं म्हणजे इथं निकाल रीत सर्व
पब्लिकचा प्रॉब्लेम असतो, कारण पाठीवाली लोक आहेत, त्यांची लोक उभी असतात, तेव्हा पब्लिकचा त्रास होत नाही. आपली शर्यत होती आज. ओके, दादा आपला बैल कुठला? देवा म्हणून. देवाबाई. देवाबाई. आदत इंदगी श्री देवाबाई म्हणून. ओके, शर्यत धरली होती. दादा तुमचं नाव सांगू दे. सांगा. माझं नाव अभिषेक काळे. बारामतीच्या बैलाने धरली होती. 21,000 शर्यत होती. शर्यत झाली आमची, चांगली पळाली आणि दोन टांग्यांनी शर्यत झाली आमची. ओके, त्याबद्दल आम्हाला फाटी तर खूपच छान वाटली, कारण पब्लिकचा प्रॉब्लेम आणि वातावरण पण खूप छान होतं. खूप छान. आणि आमच्या गावा शेजारचं मैदान आहे. यस, आमचं गाव इथंच शेजारी 2 किलोमीटर वरती, त्यामुळे आमची फाटी असल्यासारखं आहे, पण पब्लिकचा त्रास नाही, त्यामुळे अतिउत्तम फाटी. ओके, धन्यवाद. सो फायनली मित्रांनो, आपला हा ब्लॉक आपण आता इथेच संपूया. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता इकडचा येण्याचा. खूप चांगल्या चांगल्या गाठीभेटी झाल्या आणि त्याचबरोबर खूप चांगल्या लोकांशी संवाद झाला. आणि बैलाचा पळ कसा असतो, बैल कुठली कुठली आले आहेत, कुठली कुठली बैल चांगली चांगली कामं करत कामगिरी करतात आहे ते पण मी बघितलं आहे. आणि ओव्हरऑल खूप बरं वाटलं. तर आय होप हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला तुम्ही नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये.